आषाढी एकादशीच्या सोहळ्यानंतर आता संत सावतामाळी यांना भेटण्यासाठी थेट पंढरपुरातून पांडुरंगा अरण्य इथं जातात अशी परंपरा आहे. यासाठी आज पंढरपुरातून काशी कापडी समाजाच्या वतीनं पांडुरंगाच्या पादुकांच्या पालखीनं अरण्येकडे प्रस्थान ठेवलंय. विठ्ठल मंदिरातून पांडुरंगाच्या पादुका परंपरेप्रमाणे पालखीतून रथात ठेवण्यात आल्या. यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात हा पालखी सोहळा अरणकडे निघालेला आहे. त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. पुढील 3 दिवसांचा प्रवास करून पांडुरंगाच्या पादुका आता अरण इथं सावतामाळींच्या भेटीला येणार आहेत. आणि त्याआधी इथं ज्या पादुका निघालेल्या आहेत पालखीमध्ये त्याची ही दृश्य आपण बघू शकता. पांडुरंगाची पालखी सावतामाळी यांच्या भेटीला. सावतामाळी हा पांडुरंगाच्या भेटीला कधी आला नव्हता. सावतामाळी संत असा होता की वारकऱ्यांच्या बरोबर कांदा मुळा भाजी पांडुरंगाला पाठवायचा. पांडुरंग मग त्याची भाजी आणि कांदा मुळा ही पांडुरंग स्वीकारायचा. आणि पांडुरंगाला वाटलं की असा कोण संत आहे की माझ्या भेटीला येत नाही, म्हणून पांडुरंग पंढरपुरातून सावतामाळी यांच्या भेटीला पंढरपुरातून निघालेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.